हॅलो नंदाची रेसिपी पाहताय ना? बाजूला बेल आहे ती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. नंदाच्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोमवती अमावस्या दीपा अमावस्या आहे तर आपण एक कणकेचे दिवे बनवणार आहोत. त्यासाठी हे एक वाटी कणिक घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि त्यात हे किसून गूळ टाकलेले आहे. तुम्ही पाहू शकता किसलेलं गूळ टाकलेलं आहे थोडासा आणि आता हे मीठ टाकणार आहोत चवीत आणि आता ह्याचे आपण कणिक म्हणून दिवे बनवणार आहोत. प्रथम सर्व एकत्र करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आपले जे आता ना पीठ मळून झालेले आणि ह्याला आता ना 5 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. आता हे 5 मिनिटं झालेले आहेत आपले. हे पहा पीठ पण किती एकदम सॉफ्ट झालेले. आता आपण ह्याचे ना गोळे करणार आहोत. अकरा गोळे झालेले आहेत तर ह्याचे आपण 11 दिवे बनवणार आहोत. तर प्रथम हे असं गोल बनवायचं. मोदक बनवतो तशी वाटी बनवून घ्यायची आपण. असे आपण बनवून घेणार आहोत दिवे.
जाड तसंच ठेवायचं आपण. हे पहा एकदम सोप्पं आहे. बुडाला पातळ नाही ठेवायचं, बुडाला फक्त साईडनेच बारीक करायचं. अशा प्रकारे आपण सर्व दिवे बनवून घेणार आहे. आणि बाजूला मी स्टीम करायला चाळणी ठेवलेली आहे आणि आतून तेल लावलेले आहे. तर आपण हे एक एक दिवा त्याच्यावर ठेवणार आहोत. हे ना आपण स्टीम करून घेणार आहोत त्याला. झालेलं आहे आपलं. आता ह्याच्यावर आपण हे ताट झाकणार आहोत 10-15 मिनटं शिजेपर्यंत. आपले हे 15 मिनटं झालेले गरमच आहे ताट. आता आपण ना एक एक दिवा काढून घेणार आहोत. आणि 5 मिनटं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत.
हे लावलेले आहेत आपण दिवे, दिव्याच्या आवर समोर ते आमोश्या अशा प्रकारे आपण साजरी केलेली आहे.